आपण जे पूर्णाचं भांडं घेतलं होतं हे पहा, पुरण ज्या कढईमध्ये केलं त्याच कढईमध्ये, म्हणजे सॉरी ज्या आपण कुकरमध्ये पुरण शिजवलं त्याच कुकरमध्ये एक दोन ग्लास पाणी घालायचं। आता हे पहा त्या पाण्यात आपण थोडीशी हे सुंठ पावडर घालायची आहे। गूळ घालायचं, आपल्याला दिंड्या बरोबर गुळवणी करायची आहे। ह्याच्यातच आपण का गुळवणी करायचं, आपण त्यामध्ये काय केलेलं आहे पुरण शिजवलेलं आहे आणि हे साईडला असं पुरण लागलेलं आहे, तर आपल्याला ते वेस्ट पण जाऊन द्यायचं नाही आहे। आणि ह्याचमध्ये जर ह्याच पातेल्यात किंवा तुम्ही ज्या पातेल्यात करताल किंवा कुकरमध्ये करताल पुरण किंवा कढईत करताल, तर त्याच्यामध्येच गुळवणी करायची, जेणेकरून आजूबाजू जे साईडला जे एक पुरणचं जे एक लागलेलं असतं म्हणजे सारण वगैरे असं, त्या गुळवणीमध्ये ते मिळून येतं व्यवस्थितपणे आणि ते सारणसुद्धा आपलं वाया जात नाही, पुरणसुद्धा वाया जात नाही, ते गुळवणीमध्ये मिळून येतं सर्व। ही ट्रिक वापरून पहा तुम्ही, पहा गुळवणी खूप सुंदर आणि मस्त अशी टेस्टी होते। मी आता हिला उकळून देणार आहे गुळवणीला छान अशी, आणि गुळवणीमध्ये थोडस तूप सोडणार आहे। फ्रेंड्स, जर तुम्ही माझे चॅनल पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल माझे पाहायला आवडत असतील व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा और बेल बटन प्रेस करा, म्हणजे काय होईल जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळेल। आता पहा हे राहिलेलं पीठ, आज आहे नागपंचमी, आज तर आपण तवा ठेवू शकत नाही, तर आता ह्याचं मी काय करणार आहे माहिती का, हे राहिलेल्या पिठाचे मी दाल बाटी करणार आहे। म्हणजे ते उंबे झाले की हे असेच उकडून घेणार आहे। राहिलेलं पीठ कधीही फ्रीज मध्ये वगैरे ठेवू नये असं, थोडस केशर घालणार आहे, त्यांनी गुळवणीला आपल्या टेस्ट खूप छान येईल। दिंडे आणि गुळवणी इतकं मस्त असं कॉम्बिनेशन आहे ना, खूप छान असं कॉम्बिनेशन आहे। कटाचं जे पाणी असतं त्याचे तुम्ही सूप सुद्धा करू शकता किंवा आमटी सुद्धा करू शकता। ऍक्च्युली मी आता ह्याची आमटी वगैरे काहीच करणार नाहीये, मी ह्याचं सूप करणार आहे। ह्याच पाण्यामध्ये मी ह्याच कटामध्ये मी थोडस तूप घालणार, परत मिरेपूड घालणार आणि मस्त असं हे पहा गाईस, मी आता गॅस बंद केला आहे आणि वाव मस्त हे पहा आपले दिंडे आणि हे पहा आपली ही तयार गुळवणी आहे की नाही मस्त अशी मस्त, त्याचा पण असं अरोमा खूप सुंदर असा मस्त सुटला। हे आता आपण काय करूयात, काढून घेऊयात, म्हणजे मला हे म्हणजे मला
असे होतात. आता मी हे राहिलेल्या पिठाचं काय करणार आहे माहिती आहे का? तेल लावणार आणि आपली बाटी असते ना बाटी करणार आहे. तुम्ही पण असं करू शकता कारण पुरण तर आपलं संपलं आहे. तेव्हा राहिलेल्या पिठाची आपण अशा प्रकारे बाटी करून घेऊया. आपले हे असे दिंडे झालेले आहेत. तर ॲक्च्युली काय आहे सांगते, आज तर काय सुरी चालवायची नाही, सॉरी नेमकी नाही आहे, आज तर काय सुरी हे करायची नाही आहे. पहा एनीवेज एनी टाईम जर तेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही असे जर दिंडे बनवले म्हणजे नागपंचमीच्या व्यतिरिक्त तर असे मोठे जर केले तर असे तिरके असे त्याला हे करायचे काप करायचे असे तिरके काप करायचे आणि ते गुळवणीसोबत खायचे. आता मी आणि हे ना दिंडे तुम्ही गुळवणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा दुधासोबत सुद्धा खाऊ शकता. पण एक गंमत सांगू, तुम्ही हे गुळवणी सोबत खा, पहा किती सुंदर असे मस्त लागतात. आणि त्याच्यावरती अशी तुपाची धार द्यायची, खूप मस्त असे लागतात हे. हे पहा गाईस, आपले दिंडे आणि गुळवणी तयार आहे. नागपंचमी स्पेशल आपले दिंडे आणि गुळवणी. तर कशी वाटली आजची ही रेसिपी तुम्हाला? रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल आणि असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर आपले चॅनल आपले यूट्यूब चॅनल तृप्ती हिंगमिरे ब्लॉगला सबस्क्राईब करा, ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग आणि हेल्दी आणि पौष्टिक असे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद, हॅव अ गुड डे. इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये.